आता बातमी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कामगिरीची. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तोरडी मार्गाची दुरावस्था पाहायला मिळतीये. प्राधिकरणाची पाईपलाईन टाकण्यासाठी बांधकाम विभागानं परमिशन दिली, त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था निर्माण झालीये. आमच्या प्रतिनिधींनी कळणे गावात जाऊन या रस्त्याचा आढावा घेतलाय. पाहूयात काय झालीये या रस्त्याची अवस्था, याला कोण आहे जबाबदार आणि काय आहे गावकऱ्यांच्या मागण्या. सावंतवाडी दोडा मार्ग काही दिवसांपूर्वी बनवण्यात आलाय. प्राधिकरणानं पाईपलाईन टाकण्यासाठी बांधकाम विभागाला परमिशन मागितली आणि ती त्यांना मिळाली. मात्र ही पाईपलाईन टाकताना रस्त्याच्या कडा फोडून हे काम करण्यात आलंय. त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झालीये. हा रस्ता खचून गेलाय. रस्त्यांच्या कडांना अनेक ठिकाणी ओहोळ निर्माण झालेत. हा संपूर्ण रस्ता पूर्णतः खचलेला आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील नदीच्या पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले दिसत आहेत. त्यातच एक गंभीर बाब समोर येते, ती म्हणजे कार्यकारी अभियंत्यानं या रस्त्यावर अनेक वेळा कामं केल्याचं दाखवून ते काम न करताच त्याची बोगस बिलं काढली आहेत. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं करतय तरी काय, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. हाच आहे तो निकृष्ट रस्ता. कोणत्याही प्रकारचं क्वालिटी कंट्रोल नसलेला हा रस्ता. भ्रष्ट कामाची पोलखोल. कोणत्याही क्षणी इथं मोठा अपघात होऊ शकतो. रस्त्यांच्या कडांना अनेक ठिकाणी ओहोळ निर्माण झालेत. हा संपूर्ण रस्ता पूर्णतः खचलेला आहे. शेवटी किती निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार. दरम्यान कळणे गावातील नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी समीर महाडेश्वर यांनी, आपण पाहूयात. बांधकाम विभागाचा चाललेला बोगस कारभार आज तुम्ही पाहू शकता. कळणे गावामध्ये आपण आहोत. सावंतवाडी दोडा मार्ग रोड जो आहे, या कळणे गावामध्ये या बांधकाम विभागाने जी प्राधिकरणाची पाईपलाईन पाण्याकरिता तिलारी ते वेंगुर्ले जी पाईपलाईन टाकण्याकरिता परमिशन बांधकाम विभागाने दिली आणि आज या रस्त्याची जी परिस्थिती झालेली आहे, कालांतराने हा रस्ता पूर्णतः बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आपण आज या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी पूर्ण हा रस्ता खचत गेलेला आहे. पाहू शकता अर्धा रस्ता खचत गेला, रस्त्याला पूर्णतः भेगा गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठा ओहळ आहे, नाला आहे आणि या नाल्याच्या ठिकाणी पाणी वाहत आहे आणि कालांतराने हे ज्याप्रमाणे मोठ्या गाड्या ज्यावेळी लोडच्या जाणार त्यावेळी या ठिकाणी हा रस्ता खचण्याच्या मार्गावर आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकता. मग असा जर का बोगस कारभार चालत असेल तर या लोकांनी, या इथल्या ग्रामस्थांनी किंवा वाहनधारकांनी कोणाजवळ न्याय मागायचा? हा जर रस्ता कालांतराने जर बंद झाला तर यापुढे काय घडणार? याकरिता या ठिकाणचे काही कळणे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्ही या रस्त्यासंदर्भात काय सांगू शकता? मे महिन्यामध्ये ज्यावेळी ह्या रस्त्याचं काम प्राधिकरणाने चालू केलं होतं, समोरील ठिकाण जर तुम्ही बघत असाल या ठिकाणी, तर पूर्णपणे भुयार झालं होतं. म्हणजे खाली भर नाही आहे कुठल्याही प्रकारची, मध्यंतरी रस्ता राहिला होता पूर्णपणे, हा अर्धा रस्ता आणि हा काम आम्ही बंद केलं. त्यावेळी प्रत्यक्षात इथे येऊन आम्ही ज्यावेळी पाहणी केली तर ते पाईपलाईनवाले जे ठेकेदार होते ते तात्पुरतं फक्त पाईप घालून त्याच्यावर माती टाकून पळण्याच्या कामात होते. त्यावेळी आम्ही हे काम बंद करून ठेवलं होतं आणि त्यामुळे झालं काय की त्यांनी इथं काम बंद केलं आणि ते सरळ पुढे गेलेत निघून. म्हणजे ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी आम्ही ह्यांना बोलवलं होतं. आम्ही दोडामाग बांधकाम खात्यातून चव्हाण आले होते त्यावेळी. ते प्रत्यक्षात पाहणी करून गेले आणि त्यांनी आम्हाला काय दिलं होतं आश्वासन की इथं पूर्णपणे आम्ही संरक्षक भिंत बांधून घेणार आहोत म्हणून, कॉक काँक्रीटची.
पण आतापर्यंत ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारची यांनी कारवाई केली नाही बांधकाम विभागात. फक्त आम्ही हाच फक्त विचार करतोय की इथं ज्यावेळी कोण मरल उद्या ना. मला सांगा, मग यापूर्वी तुम्ही बांधकाम विभागाला अनेक वेळा तक्रारी दाखल करून देखील बांधकाम विभागाकडे याच्याकडे कानडोळा करताय, यामागे तुम्ही काय सांगू शकता? आता हे बांधकाम खात्याचं काय समजत नाही आहे, काय त्यांची कामं काय चालली आहेत हे पण आम्हाला काही माहिती नाही आहे. कारण हा पूर्ण रस्ता आज जो आज हे विषय आमच्या समोर बघाल ना, तर जवळजवळ 10 कुटुंब अशी आहेत त्याच्या खाली रस्त्याच्या खालोखाल ना विहीर आहे, त्या विहिरीकडे जाण्यासाठी पण आज कुठल्याही प्रकारचा मार्ग दिला नाही आहे. बांधकाम खातं म्हणा किंवा ते जे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्याशी वारंवार बोलून ते काय कानडोळा करतात याचं आम्हालाही काय कारण समजत नाही आहे. सांगू इच्छितो की आज हा पावसाळा सुरू झाल्यानंतर ह्या जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि बांधकाम खाते यांच्या बोगस कामामुळे या ठिकाणी दोडामार्ग मणेरीपासून ते अगदी बांध्यापर्यंत प्रवासी लोकांचे हातोनात हाल झालेले आहेत. आणि ह्या कामावरती प्रशासन किंवा संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी आणि अधिकारी विशेषतः बांधकाम विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांचा अजिबात या ठिकाणी लक्ष नाही. त्यामुळे या ठिकाणी ह्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे, आजही सहन करावा लागेल. ह्या गेल्याच महिन्यात एक बेडशी येथील 22 वर्षाचा तरुण युवक आपला जाग्यावरती पाय गमावून जीव गमावला त्याचा. हे सुद्धा कारण ह्याच रस्त्याच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळेच झालेलं आहे. त्याने ह्या संपूर्ण बांदा-दोडा मार्ग हा राज्यमार्ग ह्या राज्यमार्गावरती झाडी वगैरे तोडण्याचं काम गेली कित्येक वर्ष बंद आहे. मैलकुली नसल्यामुळे करंट रिपेअरिंगमध्ये नुसतं नावाचं काम दाखवतात, परंतु रस्ता आहे तसाच आहे. आणि हा संपूर्ण जीवाशी खेळ चालवलेला आहे ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाने, तर अक्षरशः खेळ चालवलेला आहे लोकांच्या जीवाशी. तसेच प्राधिकरणाचे अधिकारी खोदाई करून गेले आणि आज परिस्थिती तुम्ही बघताय. भविष्यात ST पण एका साईडने जाते, दुसरी गाडी आली तर दुसऱ्या गाडीला जागा नाही साईड मिळायला, अशी परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीवर आज ह्या भागाचे पालकमंत्री आमदार स्वतः आणि ते पालकमंत्री आहेत त्यांचंसुद्धा दुर्लक्ष आहे होत आहे. कारण ते आता बैठका घेत आहेत कणकवली महामार्गाचा, तो महामार्ग आहे त्याचे बैठक घेतात, त्यावेळी लोकांना घेत नाहीत ते, पण स्वतःच बैठका अधिकाऱ्यांबरोबर घेतात आणि सराव करतात. ह्याच्यावर कुठेतरी कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे, नाही तर जनताच रस्त्यावर उतरणार आहे. आम्ही जर म्हणणार ह्यावर्षी त्यांना आम्ही कामच करू देणार नाही, आम्ही ठरवलेलं आहे ग्रामस्थांनी, विशेषतः कळणे ग्रामस्थांनी, की आम्ही त्यांना उतरायलाच देणार. जोपर्यंत रस्ता ठीक करत नाही तोपर्यंत प्राधिकरणाची लाईनीचं ह्या नळ योजनेच्या ह्या पाण्याचं आम्ही होऊ देणार नाही, हे आम्ही ठरवलेले आहे. तसेच यापूर्वी ही पाईपलाईन व्हायच्या अगोदरसुद्धा बांदा ते दोडा मार्ग ह्या रस्त्यावर जेवढे खड्डे आहेत ते खड्डेसुद्धा खड्ड्यांचं पाप हे सार्वजनिक बांधकाम विभागाचंच आहे. कित्येक लाख करोड रुपये खर्च केल्याचे ते दाखवतात कागदोपत्री, परंतु आज त्यांनी एक खड्डा बुजवलेला नाही, लांबराने बुजविलेला नाही, आणि यापासून दोडा मार्गपर्यंत एक खड्डा बुजवल्याचं सांगू आम्ही त्यांच्या घरी पाणी भरतो. म्हणजे उद्या बांधकाम विभाग केव्हा जर यावेळी या ठिकाणी जर अपघात झाला आणि कोणी जर मृत झाला असेल त्याचवेळी बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्न प्रत्येक ग्रामस्थांच्या इथल्या रहिवाशांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. या ठिकाणी असणारी भातशेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे या कळणे गावाच्या पुढे गेला असाल तर पाणी वाहून जाणारी मोठे पूल आहे, या पुलाची देखील परिस्थिती आज बिकट झालेली आहे. कालांतरे ते पूल देखील खचत चाललेलं आहे. याकडे बांधकाम विभाग का कानडोळा करत आहे याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे या लोकांना, इथल्या ग्रामस्थांना, तसेच या रोडची जर का परिस्थिती पाहिली असेल तर हा रोड पूर्णतः खड्डेमय झालेला आहे. या रोडवर कित्येक कोट्याई रुपयांचा निधी खर्च केला गेलेला आहे. मग या लोकांना न्याय देणार कोण, वाहन चालकांना न्याय देणार कोण, आणि कोण यांना न्याय मिळून देणार, असा प्रश्न निर्माण होतोय. MKN न्यूज समीर माडेश्वरसह सिंधुदुर्ग.